बातमीकर्त्याची वार्ता स्वराज्याची स्वराज्य वार्ता। शहराच्या नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। पाहूया आजची महत्त्वपूर्ण। नमस्कार, मी रविकांत। स्वराज्य वार्तामध्ये आपले मनपूर्वक स्वागत। खेड तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रात असलेल्या दक्षिण भागातील नावाजलेल्या कुरुळी तालुका खेड येथील ग्रामपंचायत तिच्या उपसरपंचपदी विशाल गुलाब सोनवणे यांची बिनविरोध निवड झाली असल्याचे ग्रामविकास अधिकारी कविता कोतवाल यांनी सांगितले। कुरुळी तालुका खेड येथील ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांना काम करण्याची संधी मिळावी या हेतूने उपसरपंच सागर मुरे यांनी स्वखुशीने उपसरपंच पदाचा राजीनामा दिला असल्याची रिक्त जागेसाठी सरपंच शिल्पा सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या उपसरपंच पदासाठी विशाल गुलाब सोनवणे यांचा सर्वानुमते एकच अर्ज दाखल करण्यात आला। एकच अर्ज दाखल केल्यामुळे उपसरपंचपदे बिनविरोध निवड झाल्याचे ग्रामविकास अधिकारी कविता कोतवाल यांनी घोषित केले। याप्रसंगी सरपंच शिल्पा सोनवणे, सागर मुरे, अमोल सोनवणे, स्वप्नील कांबळे, नितीन कड, नेहा बागडे, प्रतिभा कांबळे, शैलजा आमले, विजया गोसावी, अनिता बधाले, विशाल सोनवणे, दीपक डोंगरे, शरद मुरे, रमेश पवार, कविता गायकवाड, शोभा गायकवाड, वैशाली मुरे उपस्थित राहून नवनिर्वाचित उपसरपंच विशाल गुलाब सोनवणे यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। माजी महापौर नितीन काळजे, माजी जिल्हा परिषद सदस्य सीताराम सोनवणे, संत तुकाराम, सहकारी साखर कारखान्याच्या संचालिका ताराबाई सोनवणे, सुदाम मुरे, चंदन मुरे, काळूराम कड, शांताराम गाडगे, गुलाब सोनवणे, एकनाथ सोनवणे, बाळासाहेब कांबळे, आशाबाई सोनवणे, पोलीस पाटील प्रतिभा कांबळे, विजय कांबळे, सुरेश गायकवाड, देवराम सोनवणे, बाळासाहेब बागडे, रामनाथ सोनवणे, संजय कड, बाळासाहेब कड, एम के सोनवणे, सोपान सोनवणे, बाळासाहेब सोनवणे, आशिष मुरे, ज्ञानेश्वर गोसावी, बाळासाहेब बदाले, शिवाजी सोनवणे, अमोल सोनवणे, नाना जैद आदी मान्यवर यावेळी नवनिर्वाचित उपसरपंच विद्यमान सरपंच शिल्पा सोनवणे यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास हार अर्पण करून वाजंत्री तफा वाजवून गुलाब भंडाराचे उधळण करीत भैरवनाथ महाराजांच्या मंदिराच्या दर्शन घेऊन भव्य मिरवणूक काढण्यात आली। प्रतिनिधी सुनील बटवाल, स्वराज्य वार्ता, पुणे। धन्यवाद। निवड या ठिकाणी माननीय सरपंच याच्या अध्यक्षतेखाली होऊन विशाल पांडुरंग सोनवणे याची उपसरपंचपदी निवड झालेली आहे। या अगोदरचे उपसरपंच सागरजी मुळे त्यांनी आपल्या ठरल्याप्रमाणे आपला राजीनामा देऊन आज या ठिकाणी उपसरपंचपदाचे काम करण्यासाठी विशाल सोनवणे याला संधी दिली। त्याबद्दल गावच्या वतीनं प्रथमतः सागर मुरे यांचं स्वागत करतो, अभिनंदन करतो। नव्याने निवडून आलेले विशाल सोनवणे यांनाही त्यांच्या कार्यासाठी गावच्या वतीनं शुभेच्छा देतो। नवनिर्वाचित उपसरपंच विशाल पांडुरंग सोनवणे यांचाही शाल श्रीफळ भेटा देऊन मार्गीय श.पव मुरे स्वराज्य वार्तामध्ये आपले मनपूर्वक स्वागत। बातमीकर्त्याची वार्ता स्वराज्याची। शहराच्या नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा।